कई मुश्किल फैक्ट्स है एंड द फैक्ट्स तुम्हें एक्सेप्ट कर, रियली एक्सेप्ट कर। एक काल वेगळा होता, एक काल वेगळा होता ज्या वेळेस विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर विद्यार्थी अक्षरशः खिळून बसायचे। आता तसं होत नाही। हॅलो, खरे आता विद्यार्थी खिळून बसत नाही। हा सगळा प्रॉब्लेम कुणी तयार केला तर कोरोनाने तयार केला। कोरोनाच्या काळामध्ये कोरोना ऍक्च्युअली व्हिडिओ प्रोडक्शन किंवा टेक्नोसॅव्ही ही विषय कोरोनातलाच होता का? नाही, त्याच्या आधी आपण 7-8 वर्ष ही सगळी प्रिपरेशन, ही सगळी जी काही चळवळ आहे ती चळवळ खूप आधीची। पण कोरोनामध्ये असं जाणवलं की नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही। आणि झालं काय कोरोनामध्ये, ज्याच्या हातात जे लागलं ना त्यांनी ते घेऊन पळायला सुरुवात केली। आणि त्यामुळे एक गोष्ट सांगायला खूप आनंद वाटतो आणि पुढे दुःख पण होतं, ती गोष्ट अशी आहे की कंटेंट प्रोडक्शन मध्ये, म्हणजे बालाजी जाधवांचं काम असेल किंवा आज राज्यामध्ये खूप शिक्षकांचं टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड काम आहे, आणि व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल जे काही ऍप्स असतील, ब्लॉग्स असतील, व्हॉट एव्हर क्वेश्चन बॅग्स असतील, तर ह्यामध्ये महाराष्ट्र भारतात एक नंबर आहे। इव्हन तर फार कमी लोकांना माहिती आहे, फार कमी लोकांना माहिती आहे। मी आता तुमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबरोबर पण काम करतो, माध्यमिक बरोबर पण करतो, इंजिनिअरिंग पण करतो, युनिव्हर्सिटी बरोबर पण करतो। पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जो कीन इंटरेस्ट जिल्हा परिषदला आहे तो तितकाच कमी माध्यमिकला आहे। आणि कुठेतरी अजूनही काय म्हणतात ना, निद्र अवस्थेमध्ये कुठेतरी अजून सिनियर कॉलेज आहे। ही रिअल फॅक्ट आहे। तुम्ही लोक जेवढे टेक्नॉलॉजीला खरोखरच अडॅप्टिव्ह झालेला आहात, टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी तुम्ही जेवढं पुढे सरकलेला आहात, माध्यमिक वाले अजूनही असं असतं का? ते प्रोजेक्टर कोणीतरी दुसऱ्यांनीच लावायचा, कोणीतरी ते लॅपटॉप वापरायचा, पीपीटी आम्हाला येत नाही, इथून ते लोक सुरुवात करतात, असं तो आपला विषय नाहीये। आता आपल्या पुढची आव्हानं काय आहेत हे मी समजून घ्या। आता मुलांना व्हिडिओ किंवा युट्यूब किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तेवढंच हे राहिलेलं नाहीये, नाविन्य ज्याला म्हणून आपण नाविन्य राहिलेलं नाहीये। तुम्ही आता पाहिलं असेल, एक 7-8 वर्षापूर्वी प्रतिभा मॅडम इथे आहेत, 7-8 वर्षापूर्वी हेच आपल्या टेक्नोसॅव्हीच्या रिलेटेड वर्कशॉप व्हायचे, अचाकच भरती भरायची। आणि आता टेक्नॉलॉजी म्हटलं की थोडस असं फार झालं, आता मार्केट टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी नको, आता फार फार सगळं डोक्यावरून गेलं आता ते सगळं। याचं कारण काय माहितीये का? टेक्नॉलॉजी वापरणं वेगळी गोष्ट आहे आणि चुकीच्या पद्धतीने वापरणं वेगळी गोष्ट आहे। म्हणजे विकास इंगळे सर म्हणून आमच्या टीम मध्ये आहेत, इंटरनॅशनल लेवलचे इंडस्ट्रीमध्ये ते काम करतात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ते म्हणे कंटेंट क्रिएट झालेत म्हणे महाराष्ट्रात एक नंबर आहे। पण कशामुळे महाराष्ट्राचं नाव घेतलं नाही जात? कारण कचरा ही कंटेंट तयार नाही, म्हणजे 90-95% कंटेंट कचरा आहे अक्षरशः। ही फॅक्ट आहे का? कारण आपल्याला आता कॉम्पिटिशन करायची आहे मोठमोठ्या कंपन्यांबरोबर, आणि आपल्याला आता कुठेतरी पुढे यायचंय, करता येत नाही सगळ्यांना, पण आता त्याच्यात हे कळणं गरजेचं की ह्याला क्वालिटी कशाला म्हणतात। हे पहा, घरामध्ये आपण जेवण तयार करतो आणि कुठेतरी आपल्याला आपली कुठेतरी वेगळेपणा पाहिजे असतो म्हणून आपण हॉटेलमध्ये जातो, राईट? हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला हॉटेलचं जेवण आवडतं। आपण आपल्या वर्गामध्ये जे शिकवतोय सध्या, आता विद्यार्थ्यांना कुठेतरी कंपनी स्टाईल शिकवणं गरजेचं आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय बदल करायचे, इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींचे बदल आपण केले तर पुढे राहणार? 7-8 वर्षापूर्वी व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा अचाकच गर्दी भरायची, अचाकच प्रचंड गर्दी असायची, नवीन काहीतरी शिकायला मिळतंय, मला तर फार मोठं टेन्शन होतं त्यावेळेस, कारण त्याच्या आधी आम्ही प्रोफेशनल लेवलचे सॉफ्टवेअर शिकवायचो, तुम्हाला शिक्षकांना सॉफ्टवेअर द्यायचं कुठलं? तर त्यावेळेस बरचसे मी सर्चिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक सॉफ्टवेअर आहे की जे मी शिक्षकांना देऊ शकतो आणि वापरायला सोपं आहे, सगळ्यांना नाव माहिती त्या सॉफ्टवेअरचं, कॅम्टेशिया। आणि मग कॅम्टेशिया जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही लोक वापरायला लागला, तर तिथून पुढे ते 8.4, मग त्याची व्हॅलिडिटी अजूनही लोक वाढवतात, त्याची व्हॅलिडिटी किती दिवस संपले की वाढवायची, आणि वापरतात वापरतात वापरतात। सुरुवात झाली, व्हिडिओ निर्मिती झाली, सगळं झालं। पण
नेमकी क्वालिटी कंटेंट कशाला म्हणायचं ह्या संदर्भातलं प्रशिक्षण झालंच नाही. आपण कंटेंट क्रिएशनच्या मागे लागलो, कंटेंट झाले पण प्रचंड कंटेंट. मी तो म्हटलं ना, महाराष्ट्र हा कंटेंट क्रिएशन मध्ये एक नंबर आहे. आता कंटेंट मध्ये क्वालिटी केव्हा येईल? आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, राज्य शासनाने शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची स्पर्धा आयोजित केली आणि खूप जणांचे मला फोन आले की सर व्हिडिओ पाहिजे आम्हाला बनवून, किती खर्च येईल त्याला. त्यांना सांगितलं अरे बाबा तो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा. हा म्हटलं आम्ही नाही बनवून देणार तुम्हाला, तर तुमचा तुम्ही बनवायचा आहे आणि तुमचा तुम्ही तो सबमिट करायचा आहे. पण फ्रँकली असं ऐकू आलं की सर ऍटलिस्ट आम्हाला पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळालं तरी खूप झालं. म्हटलं मी हात वरती केले, म्हटलं तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर शिक्षक किंवा माणसं मिळतील, तुमच्या लोकल लेवलला मिळतील, तुम्हाला काय बनवायचं ते बनवून द्या. मग आता पुढचा प्रश्न येतो की सर स्क्रीन रेकॉर्डिंग करून बनवायचा का पीपीटीचा बनवायचा का कुठला बनवायचा का कुठला बनवायचा, म्हणजे ह्या पद्धतीने बनवू त्या पद्धतीने कुठला बाहेर येईल कुठला बाहेर येईल. तर एक माझं वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा, साधन और साध्य में बुद्धि नहीं होना चाहिए. समजते? साधन और साध्य में बुद्धिभेद नाही होना चाहिए. आपण काय करतो माहितीये का, आमच्याकडे स्मार्ट बोर्ड घेतला, स्मार्ट बोर्ड घेतला, स्मार्ट बोर्डचं मस्त उद्घाटन करतो, पेपरला चार पाच बातम्या येतात, स्मार्ट बोर्ड घेतला, स्मार्ट बोर्ड घेतला, स्मार्ट बोर्ड युक्त शाळा, डिजिटाईज द स्कूल, प्रचंड मोठी त्याची जाहिरात होते, ऍडमिशन वरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि काही दिवसानंतर तो स्मार्ट बोर्ड तसा फक्त प्रोजेक्टर म्हणून वापरला जातो. साधन फोकस केलं गेलं, साध्याने फोकस केलं गेलं आणि हाच मेन प्रॉब्लेम. आपण काय करतोय, पॉवर पॉईंट द बेस्ट म्हणून पॉवर पॉईंटच्या पाठीमागे लागतो, कॅम्पटेशिया द बेस्ट म्हणून कॅम्पटेशियाच्या पाठीमागे लागतो. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, या सगळ्या दुनियेमध्ये किंवा सगळ्या एज्युकेशन सिस्टममध्ये सगळ्यात महत्वाचं टीचरचं नॅचरल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणं आणि ते कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. कुठलीही मोठी टेक्नॉलॉजी तुम्ही घेऊन या, ते रिप्लेस होऊ शकत नाही. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या टूल आहेत, टूल ऍडिशनल टूल आहेत. तुमचं स्वतःचं प्रेझेंटेशन, तुमची स्वतःची त्या विद्यार्थ्यांबरोबर ट्यून होण्याची कला, तुमची साधन दाखवण्याची कला, तुम्ही वेगवेगळ्या कृती दाखवण्याची कला, विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या पद्धतीने सामावून घेता तुमच्या कृतीमध्ये, एक तल्लीन करता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही ज्या गोष्टी शिकवत असाल त्या कुठल्याच टेक्नॉलॉजीनी त्या गोष्टी रिप्लेस होऊ शकत नाहीत. आणि तुम्ही, मी आता थोडंसं वाटतंय ही गोष्ट सांगावीशी की काय होतं माहितीये का, हे तुमच्याकडे असलेलं जे काही तुमच्याकडे असलेलं एक कस्तुरी सारखं जे गोष्ट आहे ती तुम्ही बाजूला ठेवताय आणि कुठेतरी आर्टिफिशियल सेंट तुम्ही हातामध्ये घेतात आणि तुम्ही म्हणता त्याच्या तुम्हाला उपयोग पाहिजे आणि जी रियालिटी तुमच्याकडे आहे ती रियालिटी सोडून दिलेली आहे. मग आता ह्या रियालिटीला आपल्याला आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हॉल्व्ह कसं करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय गोष्टी असणं गरजेचं आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला पैसे कमीत कमी खर्च करायचे. तसं तर लाखो रुपये घालून प्रचंड मोठे मोठे स्टुडिओ होऊ शकतात, प्रचंड मोठं काम होऊ शकतं, पण परत तिथे प्रश्न येतो, साधन और साध्य में बुद्धिभेद नाही होणं चाहिए. कुठेतरी आपण त्या टूलच्या पाठीमध्ये निघून जातो, टूलची पटपोटी हवा करतो, पेपरला बातम्या करतो आणि त्याच्यातून जे मेन आउटपुट पाहिजे ते आउटपुटच आपलं विसरलं जात. तर आता सगळ्यात पहिलं आपलं काय स्किल तुमचं डेव्हलप झालं पाहिजे, कोणतं स्किल डेव्हलप झालं पाहिजे. मला एक सांगा, इथं किती जणांकडं 20,000 जास्त कॉस्टचा स्मार्टफोन किंवा मोबाईल आहे? आपण काय 20,000 जास्त किंमत त्याच्या सगळ्यांकडे, पण हात असा वाटतो भूषण सर काय तिसरं बोलतील का म्हणून हात वरती होत नाही. बर, किती जणांकडे लॅपटॉप? येस, खूप छान आहे. ऍक्च्युली लॅपटॉप वरच इथे आलेले म्हणून हात. आणि जनरली जर विचारलं टीचर्स मध्ये की किती जणांकडे लॅपटॉप आहेत, तर उत्तर फार कमी मिळतं टीचर्स. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टीचर कडे लॅपटॉप. एक वेळ तुम्ही स्मार्टफोन 10,000 वापरा काय प्रॉब्लेम नाही, पण लॅपटॉप किमान पण एक 20-25,000 आजचा सेकंड 20-25,000 येतो. साधारण आय5 येतो, चांगला लेटेस्ट मधला लॅपटॉप येऊन जातो 20-25,000 मध्ये.
लैपटॉप असलाच पाहिजे, तुमच्याकडे लैपटॉप असणं नितांत आवश्यक। एक काळ होता ज्यावेळेस आपण स्मार्टफोन साठी अडकून बसायचो, आता लैपटॉप असणं गरजेचं आहे। कारण ते म्हणे बघा, बेडूक किती फुगला तरी तो बैल होऊ शकत नाही। तसं तुम्ही स्मार्टफोन कितीही टेक्नॉलॉजीनी पॉवरफुल वापरला तरी तो लॅपटॉपची बरोबरी करू शकत नाही। लॅपटॉप पाहिजेच पाहिजे, ओके। आता लॅपटॉप वरती सॉफ्टवेअर कोणते शिकायचे हा फार पूर्ण वेगळा आहे। त्याच्या माझ्याकडे होती भरपूर मोठी यादी आणि बालाजी सरांनी सुद्धा ती यादी जी आपल्याला इथे सांगितली होती, त्यांनी काय काय शिकलेलं आहे। किमान आपल्याला पॉवर पॉइंट आलं पाहिजे, हे तर सगळ्यांना माहिती आहे। यस, पॉवर पॉइंट येणं गरजेचं आहे। पण त्याच्याही आता थोडस पुढचं सॉफ्टवेअर मी तुम्हाला देणार की जे तुम्हाला प्रत्यक्षात वर्गात शिकवायला कामाला येणार, त्याच्या पुढचं सॉफ्टवेअर पॉवर पॉइंटच्या पुढचं। किती जणांकडे, मला एक सांगा, किती जणांकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल किंवा स्मार्ट बोर्ड आहे शाळेला? शाळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड किंवा स्मार्ट बोर्ड आहे, किती जणांकडे आहे? म्हणजे खूप पर्सेंटेज कमी ओव्हरऑल जर पाहिजे। का बरं कमी आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल, का बरं नाही तुमची शाळा कमी पडते? बर, किती जणांकडे टीव्ही आहे? बर, वर्गामध्ये टीव्ही आहे, टीव्ही किंवा प्रोजेक्टर आहे, बऱ्यापैकी आहे। त्याच्यानंतर लॅपटॉप पण आहे आणि टीव्ही पण आहे, असं सांगा बरं। लॅपटॉप आणि प्रोजेक्टर किंवा लॅपटॉप आणि टीव्ही आहे, असं कॉम्बिनेशन आहे। म्हणजे टीव्ही आहे, लॅपटॉप आता असणारच, ती कॉमन गोष्ट आहे। लॅपटॉप तुमच्याकडचा आहे, टीव्ही शाळेत, ओके। बरं, आता एक सोप्या पद्धतीने आपल्याला हे पाहायचंय की आपल्या शाळेतला टीव्ही किंवा प्रोजेक्टर आणि आपल्याकडे असलेला लॅपटॉप आपल्याला इंटरॅक्टिव्ह करता येऊ शकतो का? कसा करणार? तेच आपल्याला पाहायचंय। आता स्किल्स कोणते कोणते डेव्हलप करायचे ते पुढे तुम्हाला ते सांगतो। सॉफ्टवेअर तर मी देणार आहे, ते सॉफ्टवेअर इतके सोपे आहेत की तुम्ही आज संध्याकाळी ते सॉफ्टवेअर सगळे ऑपरेट करून तुम्ही पाहता। लिंक देऊ तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करायला। नाही, ठीक आहे ना, घरी गेल्यावर करा। लिंक लिहून घेईल, स्मॉल मध्ये bit.ly/42SUIR। आणि माझे पुढचे अपडेट सुद्धा तुम्हाला याच लिंक वरती मिळतील। सॉफ्टवेअर जे आहेत ते सॉफ्टवेअर तुम्हाला इथेच मिळतील। याच्यामध्ये बालाजी सरांनी तुम्हाला एक ऍप्लिकेशन सांगितलं होतं, इपिक पेन म्हणून। म्हणजे स्क्रीनवरती जे काही चालतं त्याच्यावरती लिहायचं काम इपिक पेन करतो, तर ते सॉफ्टवेअर सुद्धा या लिंकवरती तुम्हाला मिळून जाईल। ही लिंक जर उघडली तर ह्या लिंकवरती तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सॉफ्टवेअर एक फोल्डर मिळेल, त्याचं नाव आहे व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर। व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर तुम्हाला साधारण मी चार वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्हाला त्या लिंकवरती दिलेले आहेत। चारीचे चारी डाउनलोड करा आणि चारीचे चारी तुमच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल करा। चारीचे चारी फ्री आहेत आणि चारीचे चारी कुठे तुम्हाला पैसे मागणार नाही, ओपन सोर्स आहे। ते सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल केले की झाला तुमचा लॅपटॉप हा इंटरॅक्टिव्ह, ओके। आता पुढचा प्रश्न आहे की लिखाणकाम प्रत्यक्षात करायचं कसं, लिहायचं कसं? कारण लिहून शिकवणं हा शिक्षण क्षेत्राचा आत्मा आहे। आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की पॉवर पॉइंट हे 100% काय म्हणतो आपण, रिझल्ट नाही देऊ शकत पॉवर पॉइंट। जिथे आपल्याला लिहून शिकवायचंय तिथे पॉवर पॉइंट काहीच कामाचा नाही। येस, मग त्यासाठी जे तुम्हाला सॉफ्टवेअर लागणार आहे तर ते जे सॉफ्टवेअर आहे ते आहे व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर। ह्या लिंकवरती तुम्हाला मिळेल, मी त्यातलं एक चालू करतो।
आता ज्यांच्याकडे स्मार्ट बोर्ड आहे त्यांच्या स्मार्ट बोर्ड वरती हे सॉफ्टवेअर तुम्ही पाहिलं असेल, इंटरॅक्टिव्ह बोर्ड वरती सॉफ्टवेअर असेल, तर हे लिहितात कसं, या बोर्ड वरती लिहितात कसं, डायरेक्ट जातात आणि डायरेक्ट जाऊन इथे लिहायला सुरुवात करतात, बरोबर। पण याच्यामध्ये जिथं स्मार्ट बोर्ड आहे म्हणजे जिथं प्रोजेक्टर आहे तिथे एक मेन प्रॉब्लेम जाणवतो की आपली सावली त्याच्यावर पडते, आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल तर इंटरॅक्टिव्ह बोर्ड सगळ्यात चांगला आहे पण पैसे नाही ना, पैशाचा मेन प्रॉब्लेम येतो। तर प्रोजेक्टर आहे तुमच्याकडे किंवा टीव्ही आहे, इथं काय केलेलं आहे, हा एलईडी वॉल लावलेला आहे फक्त ह्या लॅपटॉपला। आता लिहायचं जर असेल तर बस पेन हातामध्ये घ्यायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला खाली सगळे टूल आहेत, किती जाडीचा पाहिजे, कोणत्या कलरचा पाहिजे, रेड कलर घेतलाय, जाड मध्ये घेतलाय, आता याला काय म्हणतात आणि याची कॉस्ट किती असते, याला पेन टॅबलेट म्हणतात। हा जो इथे आहे ना, जसं आपण पेन जोडतो ना, पेन ड्राईव्ह किंवा माऊस जोडतो तसा हा पेन टॅब आहे। याच्यावर लिहिलेलं दिसत नाही, डायरेक्ट लिहिलेलं कुठं दिसतं, तुमच्या स्क्रीनवर दिसतं। आणि याची जी कॉस्ट आहे ती अक्षरशः एक 2-4 हजारापासून सुरुवात होईल। माउस कसं जोडलं, यूएसबी केबल नाही, तुमच्या लॅपटॉपला जोडलेलं आहे, लॅपटॉपला जोडून टाकायचं तुमच्या, तुमच्या लॅपटॉपवर दिसणार, इथे लॅपटॉपवर दिसतंय मला आणि लॅपटॉपचं तिकडे दिसणार। आता याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर टूल्स आहेत या सॉफ्टवेअरमध्ये। आता ज्यांच्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे किंवा स्मार्ट बोर्ड आहे तर ते स्मार्ट बोर्ड शिकायला वेळच मिळत नाही ऍक्च्युअली, का तर स्मार्ट बोर्ड तिथं असतो आणि आपण घरी निघून येतो, पण तुमचं लॅपटॉप वरती मी जे तुम्हाला आता हे 4 सॉफ्टवेअर दिलेले आहेत हे ऍक्च्युअली तुम्ही पेन टॅबलेट घेतलेलं जरी नसेल हॅलो तरीही ते डाउनलोड करा तुमच्या लॅपटॉप वरती, इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर टूल्स आहेत, कोण मापक आहे, ते कंपास आहे, तुम्हाला वेगवेगळ्या फाईल्स घेता येतात, वेगवेगळ्या आकृत्या घेता येतात आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुमचे तुमचे विषय जे आहेत ते शिकवता येतात, अतिशय सुंदर पद्धतीने। एकदम सिंपल टेक्निक आहे तुम्हाला वर्गात शिकवण्यासाठी। तुमचा लॅपटॉप, लॅपटॉप वरती व्हाईट बोर्डचे सॉफ्टवेअर, ओके, आणि त्यानंतर तुमच्या लॅपटॉपला तुम्हाला जोडायचं एक साधा पेन टॅबलेट, बस। आता पेन टॅबलेट मध्ये भरपूर व्हरायटी येते, 2500-3000 तर फार 70-80 हजारापर्यंत वेगवेगळे टॅबलेट येतात, पण पैसे हा जोडता येतो, काही त्याच्यामध्ये मोबाईलचे पण आहे, पण शेवटी परत प्रश्न येतो की काय आपल्याला मिळतंय त्याच्यातून। मोबाईलला जोडता येणारा जो पेन टॅब आहे तो लॅपटॉपला पण जोडता येईल, तुम्हाला इमर्जन्सी कंडिशन तुम्ही मोबाईलला जोडला, मोबाईलमध्ये ऍप दाखवला, ते मोबाईल फायर केला तरी चालेल, पण तो जर तुम्ही लॅपटॉपला जोडला तर तुम्हाला खूप मोठी फॅसिलिटी मिळते। एखादी पीपीटी जर रन केली तर पीपीटीवर डायरेक्ट लिहिता येईल नॉर्मली, ओके। अतिशय सोप्या पद्धतीने ती लिंक आहे ना, ती लिंक तुम्ही डाउनलोड करा, त्यात तुम्हाला सॉफ्टवेअर्स मिळतील। आणखी पण माझ्याकडे काही सॉफ्टवेअर्स आहेत, ते मी डे बाय डे त्याच्यात अपलोड करत जाईल, तुम्ही ते वापरून पहा।
जे काही मॅथ्स शिकवायचं आहे, ज्योमेट्री शिकवायची आहे, गणित शिकवायचे आहे, त्याच्यानंतर विज्ञान शिकवायचं आहे, तर विज्ञानासाठी लागणारे जे काही टूल्स लागतात ते टूल्स असे सगळे त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये. तुम्ही फक्त त्याला पॅरलली पेन टॅबलेट लावायचं आणि पेन टॅबलेटनी फक्त ऐन वेळेस वर्गामध्ये शिकवायचं. आता पुढचा प्रश्न, याचा व्हिडिओ कसा करायचा? शिकवता आलं आपल्याला, स्क्रीनवरती शिकवता आलं, व्हिडिओ कसा करायचा? त्यासाठी मी तुम्हाला एक दुसरं फोल्डर त्याच्यामध्ये दिलंय या लिंक वरती. त्या फोल्डरचं नाव आहे स्क्रीन रेकॉर्डर. स्क्रीन रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉपला इन्स्टॉल करून घ्यायचं. तुम्ही रेकॉर्डिंग स्टार्ट केलं, रेकॉर्डिंग स्टॉप केलं, तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळून जातो. म्हणजे व्हिडिओ निर्मिती सुद्धा सोपी झाली. जे काही तुम्हाला, कारण मला एक गोष्ट जाणवली, म्हणजे प्रायमरी सेक्टरमध्ये शिकवत असताना लिखाण जे शिकवायचे आपल्याला की क नेमका काढतात कसा, ड्रॉ कसा करतात, हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पॉवर पॉइंट मध्ये करताच येते आणि ते ऍक्च्युअली करण्यासाठी त्याला आपल्याला पेन टॅबलेटच हवा आहे. त्या ठिकाणी पेन टॅबलेटच आपल्याला ते काम करू शकतो. मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं की सॉफ्टवेअर. आता हे सॉफ्टवेअर झालं काय माहितीये का, हे सॉफ्टवेअर फक्त कुठे यायचे, इंटरॅक्टिव्ह पॅनल बरोबर यायचे. आणि एकच सॉफ्टवेअर मला मिळालं ओपन बोर्डचं, जे गुगल वरती मिळालं. आणि बघ बाकीचे जे वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह पॅनल होते त्याच्यावर मी ते कॉपी करून 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 तुमच्यासाठी सगळं अवेलेबल करून दिलं. तुम्ही डाउनलोड करा ते आणि इन्स्टॉल करा. आता पहिलं स्किल वर्गातलं शिकवणं, टेक्नॉलॉजी वापरणं. पण आता पुढचा जो विषय आहे की आपल्याला चांगले व्हिडिओ बनवायचे आता, हा, आणि स्पर्धेच्या काळामध्ये टिकायचं आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे जायचं. तर याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्या गोष्ट सांगितली होती की तुमचं जे वर्गातलं शिकवणं आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा विषय. नॅचरल जे वर्गातलं शिकवणं आहे हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. मग जर वर्गातलं शिकवणं हा जर विषय महत्वाचा असेल तर तो तुम्हाला तशाच्या तशा पद्धतीमध्ये व्हिडिओमध्ये रूपांतरित करता आला पाहिजे. आपण काय करतो, वर्गातलं शिकवणं बाजूला ठेवून देतो आणि व्हिडिओमध्ये काय फॅसिलिटी त्या पाहतो आणि त्यानुसार व्हिडिओ तयार करतो. एम आय राईट? पॉवर पॉइंट मध्ये पाहतो याच्यात कसं अॅनिमेशन आहे, इकडून येतं तिकडून येतं असं समजतंय आणि त्याचे आपण अक्षर घेतो, त्याच्यात आकृत्या घेतो. आणि रियालिटीमध्ये आपण वर्गात वेगळं शिकवत असतो, रियालिटीत आपण वेगळं शिकवत असतो, इथं आपण वेगळं तयार करतो. हा मगाचा विषय फक्त सांगतो की पॉवर पॉईंटचं हे प्रेझेंटेशन आहे, पीपीटी रन केलेली. आता या पीपीटी मध्ये हा जर पेन घेतला तर पेन आणि तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. म्हणजे हा बेनिफिट मिळतो पेन टॅबलेटचा, म्हणजे पीपीटी वरती पण लिहिता येतं किंवा व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर वापरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. कारण पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन चालू आहे आणि त्याच्यावरती तुम्ही मार्कअप करताय तर ते जास्त जास्त इंटरॅक्टिव्ह होतं विद्यार्थ्यांबरोबर. ओके, आता हा पेन टॅबलेटचा आणि हा सॉफ्टवेअरचा विषय थोडा बाजूला ठेवतो. लक्षात आलंय सगळ्यांच्या? हां, काय केलं आपण, सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या. सॉफ्टवेअर फ्री आहे, डाउनलोड करा, लॅपटॉपला इन्स्टॉल करा. तुम्ही ते चार सॉफ्टवेअर वापरून पहा. पेन टॅबलेट लगेच घ्यायची गरज नाही, वापरून पहा त्याच्यात काय काय फॅसिलिटीज आहेत, त्याच्यात पीडीएफ कशा ओपन करायच्या. किती जण शिष्यवृत्तीचे विषय शिकवतात? किती जण आहेत शिष्यवृत्ती आपली, पाचवीची आणि आठवीची? शिष्यवृत्ती आणि नऊ. तर आता तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत सांगा. काय करायचं, प्रश्न जो आहे आपण मोस्टली काय करतो, परीक्षेत येणारे प्रश्न सोडवून दाखवतो, राईट? तर वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खाली पर्याय द्यायचे. हा, प्रत्येक पानावर फक्त एकच, प्रत्येक पानावर फक्त एकच. जेवढे काही प्रश्न असतील ना ती फाईल सेव्ह ऍज पीडीएफ करायची. हॅलो, काय करायची? पीडीएफ करायची. आणि हे जे व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर तुम्हाला सांगितलं ना, त्यात ती पीडीएफ फाईल इम्पोर्ट करायची. समजतंय? टेक्नो सेव्ह म्हणून एकदम ओरली सांगतो या सगळ्यांची, करून दाखवायची काही गरज नाही. वर्ड मध्ये ती फाईल पीडीएफ सेव्ह करायची आणि तुम्हाला जे व्हाईट बोर्डचे सॉफ्टवेअर दिलेले आहेत त्याच्यामध्ये ती इम्पोर्ट करायची. समजा तुम्ही 35 पानाची पीडीएफ तयार केली तर इथं ह्या सॉफ्टवेअर मध्ये काय होतं, ते 35 पानं तयार होतात आणि ते 35 पानं तुम्ही एक एक पान असं वर सरकवू शकतात, खाली सरकवू शकतात, झुमआउट करू शकतात, झुम इन करू शकतात. कारण काय होतं, जो प्रश्न असतो, मी जे पाहिलेलं आहे तुमच्या लोकांचं शिकवताना, प्रश्न असतो कधी कधी खूप खाली सोडत सोडत जावं लागतं, खाली जागा लागते बरेच, तर अशा वेळेस तो प्रश्न वर सरकावा लागतो आणि पॉवर पॉइंट मध्ये काही जमत नाही. वरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला तो वरती सरकवायचा आहे, खाली उत्तर सोडवायचं आहे आणि परत खाली घ्यायचंय.
हे या वाईल्ड वर्ल्डच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसतं आणि ते अत्यंत गरजेचं आहे. आणि तिथे तुम्ही जर लिहून शिकवताय तुमच्या विषयामध्ये, तुमचा प्रश्न आहे वरती आणि खाली तुम्ही लिहिताय आणि लिहून शिकवताय, अप्रतिम व्हिडिओ तयार होतो, अप्रतिम व्हिडिओ तयार होतो. ओके, हा झाला टेक्नॉलॉजीचा भाग. टेक्नॉलॉजी तुम्ही डे बाय डे शिकणारच आहात, त्या गोष्टी तुम्ही वापरणारच आहात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आम्हाला बालभारतीच्या म्हणजे एससीआरटीच्या व्हिडिओ प्रोडक्शनच्या वेळेस प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे कॅमेरा फेसिंगचं स्किल. आणि वाईट वाटेल पण जवळपास 70% शिक्षकांना कॅमेरा फेसिंगचं स्किलच नाही. 70% टीचर्सला कॅमेरा फेसच करता येत नाही. झाली का तो हसतोय का तो रोडतोय का त्याला टेन्शन आलं, हे सगळं आपण टिपत असतो आणि आपलं टीचिंग जे आहे ते स्पॉन्टेनियस असत. असं काही प्रिस्क्रिप्टेड नसतं की यस मला धन्यनमस्कारापासून तर धन्यवादपर्यंत हे एवढं सगळं बघायचं, हे प्रिस्क्रिप्टेड नसतं वर्गात. आणि नेमकं काय होतं की कॅमेरा समोर बोलत असताना कुठं पाहायचं असतं, या भिंगाकडे या लेन्सकडे पाहायचं असतं आणि आपण ते विसरूनच जातो की इथं पाऊस बोलायचं असतं आणि मग लगेच नजर आपली नॅचरली इकडे तिकडे जाते आणि तिथेच मार्क जातात. तर आता इथून पुढे तुम्हाला कॅमेरा फेसिंग स्किल एक नव्याने डेव्हलप करायचंय, नव्याने डेव्हलप करायचंय, लक्षात घ्या. त्यासाठी काय करता काय करता काय करायचं, स्मार्टफोन सगळ्यांकडे, येस स्मार्टफोन समोर लावायचा. हा सर, तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ पण बनवता आणि लेन्समध्ये पाहूनच बघू करतात. वर्गातलं शिकवणं, आता जोशी मॅडम पण इथे आहेत, कॅमेरा स्किल ही गोष्ट अशी आहे ना, एकदा आली की परत काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग त्याच्यासाठी एक साधा सिंपल प्रयोग देतो तुम्हाला, साधा सिंपल प्रयोग. कॅमेरा समोर ठेवायचा आणि जसं तुम्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे पाहून शिकवता, सर काय करा इथे उभे राहा समोर कॅमेरा काय नाही चालू नको असं. आता मी ज्यावेळेस वर्गात शिकवतोय मी कॉन्शियस आहे वर्गात विद्यार्थी आहेत आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या नजरेला नजर लावून मी शिकवतोय, त्यांचे अवभाव मी टिपतोय आणि मी त्यांच्याकडे पाहून बोलतोय. पण ज्या वेळेस मला कॅमेरात बोलायचंय मी प्रकर्षाने फक्त आणि फक्त लेन्स मध्येच पाहणार. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॅमेराच्या लेन्स मध्ये पाहूनच बोलायचं आहे. इथे तुमची जी हावभाव जे काही होत आहेत हे सगळे लेन्स मध्ये पाहूनच होत आहेत. तुम्हाला उचलायचं असेल तर एखादा काही वस्तू उचला, खाली बघा, वर बघा, तिकडे बघा. पण ज्यावेळेस संवाद साधायचा आहे तर संवाद साधत असताना मात्र ते लेन्स मात्र ती सोडायची नाही. समजतंय? ह्या कॅमेराचं आउटपुट देतील की इकडे मी तुम्हाला लगेच दाखवतो. यश यश कॅमेराचं आउटपुट देतील. डिस्कनेक्ट केलंय का?
ओके आता इथे क्लियर मित्रांनो नमस्कार. आता मी प्रत्यक्ष जे पाहतोय ते कॅमेराच्या लेन्स मध्ये पाहतोय. कॅमेराच्या लेन्स मध्ये पाहूनच जे काही बोलतोय ते कॅमेराच्या लेन्स मध्ये पाहून बोलतोय. इथे तुम्ही प्रत्यक्ष एखादी वस्तू असेल ती वस्तू तुम्ही हाताळू शकता, माऊस हातात घेऊ शकता, पाहू शकता, बोलू शकता, असं काही नाही आहे. असं काही नाही आहे म्हणजे 24/7 फक्त कॅमेराच्या लेन्स मध्येच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही बाकीच्या कृती करत असताना इकडे पाहू शकता, दुसरीकडे पाहू शकता, पण ज्या वेळेस प्रत्यक्ष संवाद साधायचा आहे, ज्यावेळेस प्रत्यक्ष संवाद साधायचा आहे त्यावेळेस लेन्स मध्येच पाहिजे. समजतंय? हॅलो, मी तुमच्याशी बोलतोय सगळ्यांशी. आता या ठिकाणी जर असं झालं लक्षात घ्या, आता जो महत्वाचा विषय आहे हा इतका महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये कॅमेरा समोर बोलताना कॅमेराच्या लेन्स मध्ये नाही पाहिलं तरी चालतं. म्हणजे ऑडियन्सला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याशी बोलतीये नाही बोलतीये काय, बरोबर आहे का? मी तुमच्याशी बोलतोय. हॅलो हॅलो, मी तुमच्याशी बोलतोय. गेली सगळी ताकद, गेली तुमच्या प्रेझेंटेशनचे सगळे मार्क, गेले सगळे मार्क, गेले तुम्हाला जे बोलायचंय. मग आता ही प्रॅक्टिस जी, ही प्रॅक्टिस तुम्हाला घरी करता येईल. कॅमेरा समोर लावा, लावल्यानंतर कॅमेरा समोर बोला, व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ शूट केल्यानंतर तो व्हिडिओ स्वतःच पहा, पटला तर ठेवा, नाही तर डिलीटचं बटन आहे, कचराकुंडी दाखवत आहे ते आपल्याला. हा, पहिला व्हिडिओ करा, दुसरा व्हिडिओ करा, तिसरा व्हिडिओ करा. मॅक्झिमम बॉडी लँग्वेज जी आहे ती मॅक्झिमम खुलवायचा प्रयत्न करा. कारण जी वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या समोर जी बॉडी लँग्वेज असते एक्झॅक्टली तीच बॉडी लँग्वेज, तीच पद्धत. फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळे विद्यार्थी त्या लेन्स मध्ये येऊन बसले, सगळेचे सगळे विद्यार्थी त्या लेन्स मध्ये येऊन बसले होते, एवढं लक्षात ठेवा. आणि ते लेन्स मध्ये आलेले विद्यार्थ्यांशी आपण प्रत्यक्ष संवाद साधतोय. जसं नॅचरली तुम्ही विद्यार्थ्यांना वर्गातल्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करतात, त्यांना प्रश्न विचारतात, अगदी तसं नॅचरली तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर बोला. कळतंय का मी काय म्हणतोय? हॅलो कळतंय का? हॅलो, हा मी तुमच्याशी बोलतोय. मी जर लेन्स मध्ये पाहिलं तरच ते ट्यून मेंटेन होतो, लेन्स मध्ये पाहिलं नाही तर तो ट्यून मेंटेन होत नाही. आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला करणं येस क्लोज करून येते लक्षात. त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस मोस्टली करा. सगळ्यात महत्वाचं कॅमेराच्या लेन्स मध्ये बघून बोलणं. दुसरी गोष्ट, आपला विषय, आता पुढचा महत्वाचा विषय की तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. तर आता व्हिडिओ बनवत असताना आपण काय करतो, आपण वर्गामध्ये वेगवेगळे खेळ घेतो, काही कृती घेतो, विद्यार्थ्यांच्या कृती घेतो, बरोबर. आणि शूटिंग केलंय का कोणी? हॅलो, शूटिंग केलंय का वर्गामध्ये कृती करत असताना? आपण त्याचं शूटिंग केलंय का? यस ऑर नो? केलंय. ते शूटिंग परत पाहावंच का वाटत नाही? ते तुम्हाला वाटत? येस. आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. कॅमेरामध्ये जर तुम्ही सुरुवातपासून एंड पर्यंत सगळा शॉट कॅमेरामध्ये घेतला तर तो व्हिडिओ पाहायच्या लायकीचा राहत नाही. येस. हा, आता त्याला काय करायचं? ज्या वेळेस तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवायची, मुलांनो आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. माझ्या हातामध्ये एक असं अशी काही वस्तू आहे की जिच्याने आपलं गणित अतिशय सोपं होणार. आता मी काय बोललो लक्षात आलं? माझ्या हातामध्ये एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे आपलं गणित सोपं होणार आहे. या वेळेस कॅमेरा कुठं पाहिजे? असा हे पहा, समजतंय? मी ज्या वेळेस बोलतोय, मित्रांनो नमस्कार, आज आपण गणिताची पीडी ट्रिक समजून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे. आता हा शॉट इथे चालणार नाही. आता शॉट कुठून पाहिजे? हा इथून पाहिजे, वस्तूकडे पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्या पद्धतीने शिकवतात वर्गात तर त्याचं प्रॉपर स्क्रिप्टिंग करायचं, कागदावर लिहून काढायचं प्रत्येकाने प्रत्येक शब्द आणि प्रत्येकाने प्रत्येक कृती लिहून काढायची.
आणि लिहून काढत असताना प्रत्येकाने प्रत्येक वाक्य लिहून काढत असताना त्या वाक्यावर ठरवायचं की हा शॉट मला नेमका कसा घ्यायचा. प्रत्येक वाक्याला अँगल बदलला पाहिजे. ज्या वेळेस विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणताय आज आपण नवीन ट्रिक शिकणार आहोत तर मुलांचा चेहरा कसा असेल बरं त्यावेळेस, तो शॉट तुम्हाला घेता आला पाहिजे मुलांच्या चेहऱ्याचा. हॅलो, आपण काय करतो कॅमेरा समोर लावून टाकतो, मुलांनी केलेला पण असतो तसा चेहरा आणि तुम्ही तो टिपलाच टिपलेलाच नसतो आणि म्हणून तो फील येत नाही आपल्या व्हिडिओला. पिक्चर मध्ये पाहिलंय ना वसियतवरती सही करताना शूटिंग मध्ये काय येतं बरं त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली स्क्रीनवर काय दिसतं, वसियतवरती सही करत असताना काय दिसतं, बोट दिसतात, पेनाचं टोक दिसत आणि कागद दिसतो, याच्या पलीकडे नाही दिसत. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण प्रयोगाचं कार्यक्रम म्हणजे तुम्ही भाजप सगळेजण विद्यार्थ्यांना प्रयोगामध्ये घेतात, असा प्रयोग असतो विद्यार्थ्यांचा म्हटलं बरोबर, आणि आपल्याला फोटो काढायचा असतो. फोटो काढत असताना काय होतं, नेमके दोन मुलं असतात तिथे, आपण म्हणतो नाही नाही हे ते पूर्ण नाही येत थोडं मागे सर, मग अचानक त्यांचे पालक पण येतात, मग अरे बोर्ड पण अर्ध येतो लागेल मला वाटतं तुमच्या प्रयोगाची. एवढं सगळं दाखवताना जो प्रयोग तुम्हाला दाखवायचा तो प्रयोगच दाखवत तिथे दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं आम्ही फिल्म लाईन मध्ये ज्या वेळेस काम करतो हे क्लिअर असतं की मला या क्षणाला समोरच्याला काय दाखवायचं. तुम्ही टीव्हीच्या सिरियल मध्ये पाहत असाल बघा, दोन जणांचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं आहे, दोन व्यक्तीचं कॉन्व्हर्सेशन, तुम्हाला आम्ही मजबूर करतो की तुम्ही याचा चेहरा पाहायचा, त्या दोघांपैकी तुम्ही कोणाचा चेहरा पाहायचा हे तुम्हाला मजबूर केलं जातं, तुम्ही तोच चेहरा पाहता, तुम्ही चुकूनही दुसऱ्याचा चेहरा पाहता. असं का, कारण कॅमेरामध्ये एक सेटिंग असते फोकस, बरोबर दोन जण चर्चा करत असताना एकाचा चेहरा ब्लर केला जातो आणि एकाचा फोकस केला जातो. आणि शूटिंग मधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की समोरच्याला तुम्हाला जे दाखवायचंय तुमच्या फिल्म मध्ये तर त्यात तुम्हाला हे कळालं पाहिजे की काय फोकस करायचं आणि काय ब्लर करायचं, त्यातलं नेमकं काय दाखवायचं समोरच्या. आणि ते जर तुम्ही प्रूव्ह नाही करू शकले, ते जर तुम्ही डिफाईन नाही करू शकले तुमच्या व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये तर तो फियास्को होऊन जातो अख्खे व्हिडिओ. तो व्हिडिओ नुसता चालतोय म्हणून चालतोय, त्याच्यातला जो मर्म आहे तो मर्मच राहतो. कळतंय मला काय म्हणायचं ते? येस, व्हिडिओ प्रोडक्शन ही आता इथून पुढची आपल्यासाठी चॅलेंजिंग बाब आहे, खूप चॅलेंजिंग आहे. आतापर्यंत आपण खूप चांगलं व्हिडिओ प्रोडक्शन केलेलं आहे पण ते अप टू द मार्क नाही, म्हणजे ते असं नाही आहे की कुठेतरी वेगळं काहीतरी करत. एक सिलसिला चित्रपटातलं गाणं आहे माहिती ना अमिताभ बच्चन आणि रेखाचं गाणं, एक मिनिट आठवत मी, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह जहा वहां तक फूल खिले. ऐका कधी तरी पहा, युट्यूबला पाहून घे ते गाणं. ते गाणं आज सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या गाण्याचं 99.99% शूटिंग हे सगळं स्टुडिओ मध्ये, लोकल स्टुडिओ मध्ये झालं. आणि त्या पिक्चर मध्ये त्या गाण्यामध्ये एक वाक्य होत की जहा तक नजर जाती है वहां तक फूल खिले है. आता आला का प्रॉब्लेम डायरेक्टरकडे, असे बुलाण्याचे कुठून की जिथपर्यंत नजर जाती है तिथपर्यंत फुलं आहेत. तुम्ही गुगल करा ते गाणं म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यासाठी तेवढ्या एका शॉटसाठी ते नेदरलँडला गेले आणि नेदरलँडला जाऊन तिथं ते ट्युलिपचे गार्डन्स होते आणि त्यांनी ते शूटिंग मध्ये ते घेतले. भारतामध्ये तसं गार्डनच नव्हतं की ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत फुलंच फुलं दिसतील. तेव्हा कुठे चित्रपट त्यांचे जबरदस्त होता, त्या एका गोष्टीसाठी त्यांनी किती प्रचंड मेहनत घेतात. आणि आपण काय म्हणतो, घ्या ऍडजस्ट करू लावलं तिकडून कॅमेरा येत आहे त्याच्यात जाऊन घ्या ऍडजस्ट करू. आणि त्याच्यामुळे आपण एका बाजूला हजार व्हिडिओचं प्रोडक्शन करतो त्यातलं एकही मास्टरपीस नसतात. मला काय म्हणायचंय, हजार व्हिडिओने एकाच व्हिडिओ काम करायचं पण ते एकच व्हिडिओ मास्टरपीस करायचं.
तुम्ही हा विचार करा आणि पेपर वर्क सगळ्यात महत्त्वाचं. फिल्म ज्यावेळेस एडिट होतं ना प्रोडक्शन मध्ये, ज्यावेळेस आपण फिल्म पाहतो, तुम्हाला खोटं वाटेल ती फिल्म दोनदा एडिट होते. माहिती ही गोष्ट, फिल्म आधी कागदावर एडिटिंग होते, सगळीची सगळी फिल्म आधी कागदावर एडिट होते, नंतर शूटिंग होते. आपण काय करतो, आधी शूटिंग करून आणतो आणि नंतर एडिटिंग करतो आणि नंतर म्हणतो अरे हे तर शॉर्टच नाही, घ्या ऍडजस्ट करून. आणि तो घ्या ऍडजस्ट करून हा जो फॅक्टर आहे ना, तोच आपल्या व्हिडिओला मारक ठरतो. आता व्हिडिओ प्रोडक्शनच्या ज्या काही स्पर्धा आहेत, तर त्या स्पर्धेमध्ये हे पहिलं लक्षात ठेवा की टूल चांगलं आहे म्हणून मला ते वापरायचं नाही. माझा विषय कोणता आहे, जो विषय मला शिकवायचा आहे तो माझ्यामध्ये पूर्ण भिनलेला आहे का, त्या विषयावरतीच मला व्हिडिओ बनवायचा. आणि त्यासाठी लागणारे साहित्य सुविधा, मग त्याच्यासाठी पॉवर पॉईंटच वापरलं पाहिजे असं असं पण म्हणतात. तुमच्याकडे जे साहित्य आहे, तुमच्याकडे जे काही कप वगैरे असतात, तुमच्याकडे काही खडे असतात, तुमच्याकडे पट्टे असतात, ते वापरा ना व्हिडिओमध्ये, काय प्रॉब्लेम नाही. ते सगळं वापरलं पाहिजे. फक्त एवढंच आहे, नंतरचा पार्ट राहतो तो म्हणजे एडिटिंग. पेपर वर्क जर स्ट्रॉंग असेल तर एडिटिंग फार सोपं होऊन जातं. आणि आपण नेमका प्रॉब्लेम इथंच आहे की आपलं पेपर वर्क सोपं, हा मेन प्रॉब्लेम. खूप छान वाटलं, शॉर्टच आहे ऍक्च्युली. खूप मोठा विषय हा सगळा, म्हणजे आपण दोन दोन दिवस जरी कार्यशाळा घेतलं तरी हा टॉपिक कव्हर नाही होणार. सुरुवात करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला ते सॉफ्टवेअर्स दिलेले, डाउनलोड करा, सुरुवात केले ते सॉफ्टवेअर नीट समजून घ्या. तुमच्या पद्धतीने कुठलाही पेनटॅप, पेनटॅपच्या बाबतीत पुरे सांगा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याची एक PDF पण टाकलेली आहे, कोणते कोणते पेनटॅप मार्केटला अवेलेबल आहेत आणि ते तुम्हाला कसे परचेस करता येऊ शकतात. किंवा तुम्ही नंतर जरी तुमच्या लोकल लेवलला पेनटॅप्स वापरले तरी चालतील, पण एक लॅपटॉप, एक पेनटॅप आणि एखादा TV एवढ्या बेसिसवरती सुद्धा तुमचा वर्ग इंटरॅक्टिव्ह होऊ शकतो. त्याचाच रूपांतर तुमच्या व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये होऊ शकतं, त्याचंच काम तुमच्या ऑनलाईन टीचिंग मध्ये होऊ शकतं. म्हणजे एकच गोष्ट आपल्याला सगळीकडे वापरायला कामाला येऊ शकते. हा झाला एक पार्ट. हा एक पार्ट डेव्हलप करत असताना दुसरा महत्वाचा पार्ट डेव्हलप करा स्वतःच्या बाबतीत. कुठला सांगितलं तुम्हाला, कॅमेरा फेसिंग हे स्किल आहे, हे स्किल आहे आणि ते स्किल डेव्हलपच करावं लागतं, असं ऑटोमॅटिक येत नाही ते. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनतच घ्यावी लागते. आणि आपण वर्गात किती सुंदर शिकवतोय पण कॅमेरा फेसिंग नाहीये तर इथून पुढच्या काळात ते चालणार नाहीये. कारण तुम्हाला आता प्रत्येकाला व्हिडिओ बनवायचेच आहे, व्हिडिओ बनवायचेच आहेत, ऑनलाईन टीचिंग करायचंच आहे, डिजिटली जायचंच आहे. तुम्हाला पुढचे अजून आता सांगितलंय, तुम्हाला माहित नाही एज्युकेशन सिस्टम मध्ये आता ज्या काही नवीन बदल येत आहेत त्यामध्ये आता आपण फ्लिप क्लासरूम कडे जातोय. आता भविष्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता टीचिंग हे डिजिटल असणार आहे आणि वर्गामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. फार वेगळी टेक्नॉलॉजी पुढच्या काळामध्ये आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्किल तुम्हाला इथून पुढे डेव्हलप करायचंय. एक वेळ तुम्ही हे सॉफ्टवेअर नका शिकू, एक वेळ लॅपटॉप नका शिकू, एक वेळ तुम्ही मोबाईलचे ऍप नका शिकू, सगळ्यात महत्वाचं आहे कॅमेराचं फेसिंग शिका. कारण ते तुम्हाला खूप मोठं कामाला येणार आहे. येस, महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे खूप खूप आभार. ऍक्च्युली सामे सरांचा मला फोन आला होता ज्यावेळेस आमचं बालभारती काम चालू होतं की सर तुम्हाला यायचं आणि तुम्ही फिक्स आहे, म्हणजे 100% काहीच प्रॉब्लेम नाही, आपण 100% हे खूप छान वाटलं. पण ही गोष्ट मी पहिल्यांदाच क्लिअर करतो, म्हणजे टेक्नॉलॉजीबद्दल जो रस आहे ना, तो रस एका चुकीच्या गोष्टीमुळे, चुकीच्या पद्धतीने वापरल्या गेल्यामुळे एक शिक्षकांमध्ये तो निरसता आलेली आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. आणि ही त्याच वेळेस परत डेव्हलप होईल ज्यावेळेस कुठेतरी क्रिएटिव्ह काहीतरी आपलातून काम आपल्या हातून घडेल, तेव्हा कळेल की अरे हा आहे असं सुद्धा काहीतरी असतं. आणि पुन्हा त्या गोष्टीकडे आपण वाचत होतो. टेक्नॉलॉजीच्या शिवाय हे होणार नाहीच आहे. म्हणजे आता जर एखादा म्हटलं ना मी टेक्नॉलॉजी वापरणारच नाही, इथून मी माझ्या गावाला पुण्याला आता काही पहिली गेलो नाही जाणार होणार. आपल्याला गाड्या वापरावेच लागतील, टेक्नॉलॉजी वापरायचीच आहे आपल्याला. फक्त हे कळालं पाहिजे ते कोणती गाडी कुठं वापरायची. घरात आपण 4-व्हीलर नाही वापरू शकत, घरात कायच वापरावं लागतं. तसं वर्गात गेल्यानंतर तुम्हाला थडूफळाच वापरावा लागतो, तिथं तुम्ही काय एकदम झूम वगैरे मिटिंग तुम्ही वर्गात नाही वापरू शकत. ते कळालं पाहिजे, ऍटलिस्ट तुम्ही कॉन्शियस होणं फार गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, असेच कनेक्टेड राहू. येस, सगळ्यांचा जो प्रश्न आहे तो माईक बद्दलचा आहे. आता हा जो माईक आहे सध्या माझा गाला होता, हा तुम्ही नेहमी पाहता TV वर,
हा थोडासा ऍडव्हान्स वर्जन आहे, याच्यापूर्वी मी तो काळा वापरायचो. तो काळा होता पण ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा त्याची बदली चांगली त्या काळ्याची आणि काळ्यापेक्षाही याची चांगली आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. काय फरक पडला? नमस्कार मित्रांनो, ताकदच नाही एकदम माईकवर. तर त्या गोष्टी लक्षात घ्या. माईक आहे ना, माईक सिच्युएशननुसार माईक बदलावे लागते हे पहिलं समजून घ्या. असा कुठलाच माईक नाही की जो ऑलराऊंडर असेल. सगळ्यात साधा सोपा माईक कॉलर माईक. तर कॉलर माईक हे साऊंड सिस्टमला चालणारे पण येतात आणि मोबाईलला कनेक्ट होणारे पण माईक येतात. मोबाईलला पण जोडू शकतात. पण कॉलर माईक वापरायचा असेल तर त्याचा एक थोडासा दुर्गुण हा असतो की तो आजूबाजूचे आवाज जास्त घेतो, त्याच्यामुळे शिट्टी वाजायचं प्रमाण जास्त आहे. म्हणून अशा वेळेस गालावरचा माईक वापरणं जास्त योग्य राहत. हा गालावरचा माईक इथे सुद्धा चांगला चालला असतो पण हे स्पीकर पुढं पाहिजे. हे स्पीकर आता काय झाले माझ्या मागे गेले, शिट्टी वाजते एकदम. शिट्टी कशा बोल असत? फीडबॅक जातो की हा फीडबॅक जातो. हा स्पीकरचा आवाज आहे ना, ज्या वेळेस परत इकडे माईक मध्ये जातो त्यावेळेस शिट्टी वाजायला लागते. साधं प्रिन्सिपल आहे. फीडबॅक तयार होतो माईकचा आवाज स्पीकर मध्ये, स्पीकरचा आवाज माईक मध्ये. हा नियम काय आहे, माईक हातात असा पाहिजे आणि स्पीकर असे पाहिजे. हॅलो, माईक असा पाहिजे, स्पीकर असा पाहिजे. आपण काय करतो, स्पीकर असा ठेवतो, माईक असा ठेवतो. तुम्ही करून पहा तुमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता, स्पीकर मागे ठेवला तर शिट्टी लवकर वाजते, स्पीकर पुढे ठेवलं तर शिट्टी वाजवते. आता याच्यामध्ये कॉलर माईकला तुम्हाला शिट्टी जी आहे ती फार लवकर वाजते. गालावरच्या माईकला त्या प्रमाणे कमी वाजते. आता त्यांनी व्हॉल्यूम कमी ठेवलेलं आहे. कोणता होता? लो क्वालिटीचा. एक्झॅक्टली. आता या माईक मध्ये हा 1200 सुद्धा येतो आणि हा 40,000 सुद्धा येतो. नुसता हा एवढाच. जेवढे क्वालिटी वापरतात. आता आणखी एक ऍक्च्युली आहे काळ्या रंगाचा, याच्यापेक्षा भारी क्वालिटी त्याची. पण तो काळ्या कलरचा आहे. येस, रियालिटी शो मध्ये ते वापर. पण प्रॉब्लेम हा आहे की किती इन्व्हेस्ट करायचे शेवटी. किती इन्व्हेस्ट करायचे हा शेवटी प्रश्न होतो. आणि तसं तर काय दुनिया पैसे खर्च करते तर दुनिया मिल जाते. अरे कधी पाहिजे तर पैसे, त्या गोष्टीसाठी ते लावायला पाहिजे. हा मेन प्रॉब्लेम. तर आता फक्त माईक मध्ये लक्षात घ्या, कॉलर गालावरचा आणि हातातला. ज्या वेळेस तुम्ही कॅमेरा समोर नाही आहे अशा वेळेस कंपल्सरी हातातलाच माईक वापरायचा. कॅमेरा समोर नाही असणार माझ्या वेळेस हातात. कुठे कुठे तुम्हाला सूत्रसंचालन करायचं आहे, तुम्हाला डॉक्युमेंटरीसाठी व्हॉइस द्यायचा आहे, तर हाच माईक वापरायचा. कारण याचा जो आवाज आहे, याचा जो आवाज आहे याच्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त आवाजाच्या फ्रिक्वेन्सीज सगळ्यात बॅलन्स झालेले मिळतील. बेस चांगला मिळतोय, हाईसचा तुम्हाला चांगले मिळत आहेत आणि तेच इथं मिळत नाही. आता प्रॉब्लेम काय, इथं मिळायला प्रॉब्लेम चांगला मिळेल पण मला तिथे जावं लागेल. कारण त्यांना व्हॉल्यूम वाढवता येत नाही, तुम्हाला फ्रिक्वेन्सीज वाढवता येत नाही. का? तर मी नेमका स्पीकरच्या पुढे घेऊन बसलो. हे टेक्निकल टर्म्स लक्षात घ्या. आपण ज्या वेळेस व्हिडिओ प्रोडक्शन करतोय तर यामध्ये कॉलर गालावरचा आणि हातातला हे तीन माईक लक्षात घ्या. त्याच्या पुढचा असतो स्टुडिओचा, पण नका जाऊ स्टुडिओच्या माईककडे, कारण कॉस्ट फार प्रचंड जातो. आता माईक परचेस करायचा असेल तर ऍक्च्युअली तुमचं बजेट किती, कारण हा माईक 7,000 पण येतो आणि हा माईक 40,000-50,000 पण येतो. हा माईक 1,500 पण येतो आणि हा माईक 60,000-70,000 पण येतो. म्हणजे तुम्हाला ते सांगतोय की बजेट वरती या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या पर्सनलीच तुम्हाला कॉल करावा लागेल कोरे सरांना. तुम्हाला काही असं वाटलं की नाही बा आम्हाला एक स्वस्तातलं काहीतरी मटेरियल पाहिजे की जेणेकरून आपल्याला काम सुरू होईल आमचं, तर ते कोरे सर तुम्हाला तशा पण लिंक्स देतील. ऑनलाईन पण आता अमेझॉनवरती भरपूर पर्याय आहेत, तुम्ही ते करू शकता, तिथे वापरू शकता. माईक्स आहेत फक्त विचारून घ्या की हा माईक. बऱ्याच वेळा काय होतं, मोबाईलला चालणारा माईक साऊंड सिस्टमला चालत नाही, साऊंड सिस्टमचा माईक मोबाईलला चालत नाही.
तर त्याच्या कनेक्टिव्हिटी इश्यूज असतात, तर ते फक्त चेक करून घ्या, त्याच्या स्पेसिफिकेशन मध्ये पाहून घ्या की हा माईक चालतो का. आणि एकदा मला टाका वाटलंस की सर हा माईक घेऊ का, कसा वाटतोय हा माईक, तुम्ही वापरलेला आहे का, वापरलेला असेल तर मी सांगेल येस चांगला आहे. काय 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 इको इको जो आहे ऑडासिटीमध्ये, ऑडासिटीमध्ये इको त्याच वेळेस द्या जर तुम्ही गाणं गाताय, गीत गायन करताय. गद्य जर करत असाल तर गद्य नाही, गद्याला इको नाही द्यायचा, फक्त पद्याला इको द्यायचा. पद्याला द्यायचा किती, पॉईंट पॉईंट टू पॉईंट थ्री किंवा पॉईंट थ्री पॉईंट चार, याच्या पलीकडे जाऊ नका इको मध्ये. मी आता थोड्या वेळापूर्वी कॅमेराने शूटिंग केली, मला या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो पूर्ण शिक्षकांच्या चेहऱ्यावर नाही दिसला, म्हणजे सांगण्याचे तर मला तोच कॅच करायचंय, तर मी काय करायला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावरचं शूटिंग करायचं तुम्हाला. यांच्या आता या बसलेल्या होत्या ना त्यांच्या चेहऱ्यावरच मला पाहिजे होतं, पण मला सगळेच घ्यावे लागले, नको त्यांचं पण, म्हणजे मला फक्त त्यांचं पाहिजे होतं, तर मी ते कसं घेऊ शकते. नाही मग त्याला तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि वाट पाहून बरोबर तिथे जाऊन बसावं लागेल आणि त्यांच्या चेहऱ्याचा आनंद घेऊन त्यांना शूटिंग करून घ्यावं लागेल. कारण त्यांनी खरोखर अनुभवलं, म्हणजे खूप लक्ष देऊन ऐकलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावर पण सुंदर हावभाव होते. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. काय आपला मोबाईलचा जो कॅमेरा आहे, मोबाईलच्या कॅमेराचा प्रॉब्लेम काय माहितीये का, नाही पण त्याला मर्यादा आहेत. ऍक्च्युली हा जो प्रोफेशनल कॅमेरा आहे, प्रोफेशनल कॅमेरा आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात एक फरक आहे. आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात आपण जेव्हा झूम करतो ना तेव्हा ते दोन बोटांनी डिजिटल झूम होतं, माहितीये तुम्हाला. आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये जे झूम होतं ते ऑप्टिकल झूम होतं. ऑप्टिकल म्हणजे काय, तिथे लेन्स फिरते आणि मग ते झूम होतं, त्याच्यामुळे याच्यात झूम करताना क्वालिटी खराब होत नाही. आपल्या मोबाईलमध्ये झूम करताना तिकडे रिझोल्यूशन फाटून जातं. मग आता तुम्हाला हे थोडंसं विचार करावं लागेल की कोणते एक्सप्रेशन्स कशात. एक साधी गोष्ट सांगतो, रियालिटी आहे, रियालिटी आपण रियालिटीचे जे काही कार्यक्रम पाहतो रियालिटी म्हणून पाहतो हे सगळं प्री प्लॅन असतं, माहिती काही गोष्ट, ते सगळं प्री प्लॅन असतं. कुणी कधी रडायचं, कुणी कधी डोळ्यातून पाणी काढायचे, कुणी कधी हसायचं, हे सगळं प्री प्लॅन असतं. आणि त्यासाठी कॅमेरामन तिथं बसलेले असतात, रड बाबा रड बाबा, रडलं की तेवढा शॉट घ्या आणि तो शॉट नंतर एडिटिंग मध्ये ते जोडतात. ते तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर तिथे लावून ठेवणं पाहिजे गरज, आणि मग तो शॉट घेतलं गेलं गरजेचं आहे. सर्वांना नमस्कार. एक तर बरेच दिवसांनी यावेळी बघितलं की ऑनलाईन ट्रेनिंग, सर कोरोना नंतर असं झालं की बरीचशी ट्रेनिंग आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तर ऑनलाईन झालेली होती. ऑफलाईन ट्रेनिंगचा योग MSP पॅनलमार्फत आज झाल्यामुळं झालेला आहे. एक प्रकारचं सर हे ट्रेनिंग कार्यशाळा झाली आणि MSPचं यासाठी मी कौतुक करते की आजच्या ट्रेनिंगचा योग त्या निमित्तानं आम्हाला मिळाला. एक तर पहिल्यांदा आपण बालाजी सर यांचं भाषण, म्हणजे जे काही मार्गदर्शन होतं ते आपण ऐकलं, त्याबद्दल मी प्रथमतः बोलते की सरांनी अगदी उत्तम प्रकारे काम, सरांचं एक वाक्य मला आवडलं की एक तर काम करत राहा, अवॉर्डसाठी काम करायचं नाही, आपण काम करत राहायचं, अवॉर्ड आपोआप आपल्याला मिळत जातात, आणि सरांचं ते कौतुक आपण बघितलेलं आहे. आणि त्यामध्ये सर तुम्ही बरंचसं बोलला की टॉक अँड चॉक ही पद्धत नको, नक्कीच ते सगळं सोडून आपल्याला पुढं जायला पाहिजे. आणि त्यामध्ये सरांनी एक शायरी पण सांगितली सरांच्या याच्याबद्दलचं, एकच वाक्य मी सांगते, तुमचं खूप छान झालं मार्गदर्शन. तर एक हिंदीतली शायरी मला आठवली, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजरिया बदलो नजारे बदल जाएंगे, नजरिया बदलो नजारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत क्या है, कश्ती बदलने की जरूरत क्या है,
दिशा बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे, दिशा बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे। नक्कीच सरांनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे की इतक्या ग्रामीण भागामध्ये काम करताना कशा प्रकारे केलं पाहिजे, तिथं खूप अडचणी आहेत। सर, मी शहरी भागामध्ये एका खासगी शाळेत काम करते, फक्त माझा प्रश्न तुम्हाला हा होता की सर, जर कमी विद्यार्थी असतील तर टेक्नॉलॉजीचा वापर आपण जास्त करू शकतो, ते आपल्याला इझी पडतं। पण आमच्या शाळेमध्ये सर असं आहे की जवळजवळ प्रत्येक वर्गामध्ये 50 पुढपट आहे, जर असे विद्यार्थी असतील तर तिथं या टेक्नॉलॉजीचा वापर थोडासा करताना अडचणी येतात, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे। त्यानंतर दुसरं, सरांचं मार्गदर्शन ऐकलं, कुलकर्णी सरांची दोन म्हणजे आता सांगितलं की माईकचा वापर, एक तर बघा सरांनी माईक बद्दल बरंच सांगितलंय आणि प्रश्न विचारला, एक तर पहिली पद्धत अशी की माईक धरायचा कसा, आपण बरेच जण माईक मध्ये धरताना म्हणजे चुका करतात आणि त्यामुळे तो आवाज व्यवस्थित येत नाहीये। आता आपले जे अँकर असतात ते व्यवस्थित धरतात, त्यामुळे तो स्पष्ट आवाज ऐकू येतो। त्यामुळे माईक कोणताही असो, एक जर आपण सरळ नाही धरला तर तो आवाज जाणारच नाही आपला, त्यामुळे इथून आपली सुरुवात केली पाहिजे। सरांचं मार्गदर्शन की मास्टर पीस बनवा, नक्कीच आपण खूप काही बनवतो आणि त्यातलं एखादं पण चांगलं नसतं हे चुकीचं आहे, त्यामुळे चांगलं असं जे बनवायचं एक बनवा, आपण खूप चांगलं बनवा आणि त्यानंतर कॅमेऱ्याकडे बघून बोला। हे मध्ये कोरोना काळात असं झालं सर, बरेचसे व्हिडिओ करत होतो आणि त्यावेळी घरच्यांची गरज लागायची आणि त्यावेळी मिस्टर सारखे रागवायचे, आता तुझे व्हिडिओ बनवायचे पण ते किमान कॅमेऱ्यात बघ, त्यामुळे ते काउन कोणते शिकवल्यानंतर म्हणजे घरच्यांची मदत घेत व्हिडिओ त्या काळात बनवले, ऑनलाईन टीचिंग त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं मार्गदर्शन सुद्धा अगदी उत्तम झालेलं आहे आणि MSP मुळे ही संधी मिळालेली आहे। सतत आम्ही काम करत राहतो आणि मला वाटतं इथं जास्त आपल्याला फॅसिलिटी का मिळाली आणि इतके सगळे टिकून का राहिले, तर मला वाटतं इथं जागेवरती पाणी मिळालं, चहा मिळाला, कॉफी मिळाली, दूध मिळालं आणि शेवटी मठ्ठा सुद्धा मिळालेला आहे आणि त्यामुळे इथून कोणी उठलं नाही। तर आमच्या शाळेची ट्रेनिंग किंवा ऑफिशियल जेव्हा ट्रेनिंग असतात डायटची, त्यावेळी काय होतं तर कुणाला सतत व्यक्ती उठत असते, कशाला जाते तर चहाला जाते, बाकी काही कारण तिथे इतर सोयी नसतात आणि त्यामुळे MSPचं कौतुक आहे की सर्व सोयीनी युक्त असं या ठिकाणी तंत्रस्नेही संमेलन या ठिकाणी झालेलं आहे आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला मिळाले याबद्दल मी धन्यवाद मानते। आणि जाधव सरांना मी जो प्रश्न केलेला आहे, कृपया तुम्ही आपण मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करते। कुलकर्णी सरांचे प्रश्न संपलेत का, म्हणजे त्यांना विचारायचे प्रश्न संपले असतील तर मी कंटिन्यू करतो। ओके, दोघांसाठी प्रश्न आहे बघा। सो मॅम, यू आस्क मी हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी फॉर मल्टी स्टुडंट क्लास। ओके, की वर्गामध्ये खूप विद्यार्थी असतील तर आपण काय करू शकतो। माझ्या स्टोरीमध्ये मी हे सांगितलं होतं की 6 वर्ष मी एका लॅपटॉपवरती डिजिटल स्कूल आणि टेक्नॉलॉजीचा यूज केला। टेक्नॉलॉजी नेव्हर ट्रान्सफॉर्म टू द टीचर, रिप्लेस टू द टीचर, कधी शिक्षकाला पर्याय होऊ शकत नाही। त्यामुळे फक्त तुम्ही काय आणि कसं वापरायचं याच्यावरती अवलंबून राहील, त्याच्यासाठी किती गॅजेट्स आहेत किंवा तुम्ही कुठले सॉफ्टवेअर्स वापरता, सरांनी पर्यंत ते सांगितलं, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट। सो टीचर क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, की टीचरकडे अशा क्वालिटीज असायला हव्यात की त्याला ते सगळे विद्यार्थी कसे कंट्रोल करता येईल। आणि बेसिकली मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स तुम्ही यूज करू शकता, जसं की गुगलच्या टूरमध्ये आमच्या गुगलचं 3 वर्षात आम्हाला वर्ल्डमधल्या बेस्ट 3 स्कूल दाखवल्या जातात। एक नॉयडाचं स्कूल होतं 2017-18 साली, तर त्या स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात माऊस होता आणि प्रत्येक विद्यार्थी कोण बनेगा करोडपतीसारखं ते मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन करायचे। तोपर्यंत मला त्या मायक्रोसॉफ्टच्या फ्री टूलबद्दल माहीत नव्हतं, मल्टी क्लास मल्टी स्टुडंटसाठी। मायक्रोसॉफ्ट माऊस मिश्चिप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, मायक्रोसॉफ्ट माऊस मिश्चिप, ते फ्री आहे, विदाऊट इंटरनेट ॲक्सेस होतं ज्या वर्गामध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत। तर आपण काय करू शकतो, त्याला मल्टी माऊस यूज करू शकतो, प्रत्येक मुलाच्या हातामध्ये 250-300 रुपयाला एक माऊस येते। म्हणजे इंटरॅक्ट कसं व्हावं, नुसतं पाहू शकतील भरपूर सारे विद्यार्थी, पण माझं सातत्याने हेच म्हणणं आहे की मुलांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा आणि तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा। साधारण 20 विद्यार्थी असतील तर 2 मुलामध्ये एक माऊस म्हटलं तरी 10 माऊस तुम्ही एकदा घेतले तर तुमचे 2000 रुपये जातात आणि ते प्रत्येक वर्गाला तुम्ही ट्रान्सफर करू शकता। आणि मग ते मायक्रोसॉफ्ट माऊस मिशचिपमध्ये एक क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स येतात, प्रत्येक मुलाचं नाव असतं, हे सिम्पल जसं PPT मध्ये आपण सरांनी सांगितलं वर्डमध्ये एक क्वेश्चन आणि 4 ऑप्शन, सेम त्याच्यामध्ये ते करायचं सर। आणि मग तिथे रन केलं ते की मुलांच्या पुढं प्रश्न येतो आणि उत्तर येतात, सगळी मुलं त्यात ॲट अ टाइम पार्टिसिपेट असतात आणि जो मुलगा सगळ्यात पहिले क्लिक करतो त्यानुसार त्यांचं रँकिंग येत जातं, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, म्हणजे त्यामुळे प्रॅक्टिस पण होतं आणि इव्हॅल्युएशन पण होतं।
जिथे खूप सारे विद्यार्थी आहेत ना, तर तिथे हा प्रयोग तुम्ही खूप सुंदर करू शकता. म्हणजे असे खूप सारे प्रयोग आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे, वेळेअभावी तुमच्या प्रश्नातून कदाचित काही नवी माहिती येऊ शकते. सो एनी अदर क्वेश्चन्स फॉर कुलकर्णी सर अँड मी आल्सो? सर मॉडेल मॉडेल सेकंडरी स्कूल चं म्हणतो ना. आय अंडरस्टँड युअर क्वेश्चन सर, हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी फॉर सेकंडरी स्कूल्स. आणि कुरिक्युलम पण व्हास्ट असतो. सो सिलेबस व्हास्ट. माय फर्स्ट आन्सर इज टेक्नॉलॉजी इज नॉट डिफरन्स फॉर प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी ऍक्च्युली. आणि सरांनी ते वेल एक्सप्लेन केलंय की सेकंडरीला सेकंडरीच्या लोकांचा रिस्पॉन्स किंवा हायर सेकंडरीच्या लोकांचा रिस्पॉन्स कमी पडतोय. परंतु जेव्हा सरांनी सांगितलेल्या टिप्स वा समजून तुम्ही छोटे कंटेंट क्रिएट करा, तर त्याचा तो सेकंड फेस असेल की तुम्ही सेकंडरीसाठी मोठे कंटेंट सुद्धा त्यामध्ये तयार करू शकता. आणि असे काही वर्ल्ड फेमस प्लॅटफॉर्म आहेत का, जसं नियरपॉड आहे, त्याच्यानंतर जिओजेब्रा आहे, की ज्याच्यावरती सेकंडरीच्या लोकांसाठीचे ऑलरेडी जगामधल्या बेस्ट टीचरनी बनवलेले कंटेंट आहे. म्हणजे तुम्हाला त्रिमितीय भूमिती शिकवायची, पण मला त्याचं काही बेस्ट नॉलेज नाही, मला ॲनिमेटेड करता येत नाही, तर जिओजेब्रावरती जा आणि ते फक्त नाव सर्च करा, तर जगभरातल्या बेस्ट टीचर्सनी बनवलेले कंटेंट अवेलेबल आहे, ते जस्ट तुम्ही यूज करा. तर या अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर व्हर्च्युअल लॅब्स आहेत सेकंडरी स्कूलसाठी, त्या व्हर्च्युअल लॅबवरती तुमचे मुलं तिथं डायरेक्टली माऊसने एक्सपेरिमेंट करू शकतात. म्हणजे ज्या शाळामध्ये प्रयोगशाळा नाही आहे, तर तिथे विद्यार्थी तुमचे सेकंडरीचे सुद्धा पार्टिसिपेट होऊन करू शकतो. एनी अदर क्वेश्चन? ओके ओके. आता परत आधीच्या व्हिडिओकडे येऊ आपण. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक पाहिलं की त्यामध्ये ते लहान लहान मुलं डायरेक्ट ए फॉर ऍपल म्हणत होते. आता रियालिटीमध्ये तो व्हिडिओ शूट करणं शक्यच नाही. करून दाखवत असं की बरोबर पी ए ते बरोबर त्या बोटाच्या जागी त्यांनी कसं काय बोट लावलं तिथे, तर त्या ठिकाणी ऍक्च्युली त्या स्टुडंटला समोर एक टेक्नॉलॉजी होती, ती म्हणजे टेलिप्रॉम्प्टर. टेलिप्रॉम्प्टर म्हणजे आता नेमकी फोटो नाही पाहिजे दाखवायला, तुम्ही गुगल करा तुमच्या लक्षात येऊन जातील. टेलिप्रॉम्प्टर म्हणजे असा कॅमेरा की ज्या कॅमेऱ्यातच तुम्हाला काय बोलायचं ते दिसणार. नमस्कारापासून तर धन्यवाद पर्यंत तुम्हाला जे बोलायचंय ते सगळंच्या सगळं कॅमेऱ्यात दिसणार. तुम्हाला एक प्रश्नाचा प्रश्न कधी पडलाय का की तासन तास टीव्हीवरती बातमी देणारी व्यक्ती पाठांतर करते का? ते समोर स्क्रीनवरती साईडला नसतं, ते कॅमेऱ्यातच असत. कारण तुम्ही जर ती स्क्रीन साईडला ठेवली तर नजर साईडला जाते, आणि ती स्क्रीन अशा पद्धतीने असते, एक व्हर्च्युअल स्क्रीन म्हणू आपण त्याला, की त्याच्या पाठीमागे कॅमेरा असतो आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला जे बोलायचे जे कंटेंट आहे ते कंटेंट तिथे दिसत. आणि आमच्या या लॉकडाऊन पिरियड मध्ये त्याच्याच वरती R&D चालली होती की डायरेक्टली कंटेंट ऑन द स्पॉट कसे तयार होतं. तर टेलिप्रॉम्प्टरचं प्रोडक्शनही आपण स्वतःच करतो, त्याच्यासाठी मिक्सिंग कॉन्सोलचं प्रोडक्शन सुद्धा आपण स्वतःच करतो. आणि म्हणूनच आता जे SCRT मध्ये बाल भारतीला जे 1000 व्हिडिओचं प्रोडक्शन झालं, 1000 व्हिडिओचं रेकॉर्डिंग फक्त 10 दिवसाचा. तुमच्या टीम पैकी मीरा राणी इथे मॅडम आहेत, त्या सुद्धा आहेत, त्याच्यानंतर प्रतिमा मॅडम सुद्धा आहेत, जतीन सर सुद्धा इथे आहेत. म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये विक्रमी प्रोडक्शन करायचं काम ती सिस्टम करते. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे टेलिप्रॉम्प्टर. टेलिप्रॉम्प्टर काय होतं नेमकं, काय होतं माहिती का, कॅमेरा समोर आला ना काय बोलायचं ते सिस्टम जातो माणूस कॅमेराच्या लेन्स मध्ये पाहायच्या वेळेस. आणि त्यावेळेस जर तिथे टेलिप्रॉम्प्टर असेल तर नजर पण तिथे फिक्स राहते आपली कॅमेराच्या लेन्स मध्ये, आणि काय बोलायचंय नमस्कारापासून प्रत्येक शब्द स्क्रॉल होत राहतो. तुम्हाला आता ब्लेंडेडचे कोर्स येणार, अवेलेबल झाले, दीक्षावरती अवेलेबल होणार आहे. त्याच्यामध्ये डायट नंदुरबार, डायट धुळे, डायट नाशिक, असे जवळजवळ 17 डायटचे कोर्सेस तुम्हाला मिळणार ब्लेंडेडच्या प्लॅटफॉर्ममध्ये. तर ते कोर्सेस मोस्टली त्याच्यामध्ये टेलिप्रॉम्प्टर थ्रू झाले. जे टफ सब्जेक्ट असतात की जिथे आपण कॅमेरा समोर म्हणजे स्पॉन्टेनियसली नाहीच बोलू शकत, अशा वेळेस टेलिप्रॉम्प्टर खूप सुंदर त्या ठिकाणी मदत करतो आपल्याला. येस, आणखी काय प्रश्न?
तर तुम्ही जे ते लहान मुलांचं पाहिलं ना, तर त्याच्यामध्ये टेलिप्रॉम्प्टर हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता, जो तुमच्या लॅपटॉपला जोडला जातो आणि विद्यार्थ्याला ते सगळं जे बोलायचं ते डायरेक्ट समोर दिसतं, तो असा हात लावून दाखवू शकतो. त्याला तर कळतही नसतं की माझं शूटिंग चाललंय म्हणून, तो फक्त त्याच्या अक्षरांना हात लावतो, बोलतो आणि त्याचा व्हिडिओ प्रोडक्शन जे आहे ते पाठवलं. ऍक्च्युली तर वेळ नव्हता आपल्याला, नाही तर ते अख्खा सेटअप आणणं सुद्धा थोडंसं अवघड जातं, नाही तर तो एकदा पुढच्या वर्कशॉपमध्ये. आता ते सगळे सेटअप्स असणार आहेत आपले, म्हणून म्हटलं पुढची टेक्नॉलॉजी पूर्ण बदललेली. आता जेव्हा केव्हा आपला चान्स येईल तेव्हा 100% आपण त्या संदर्भात चर्चा करू. सर माझा एक प्रश्न होता बालाजी सरांना, त्यापूर्वी भूषण सरांचं बोलतो की 10 दिवसांमध्ये 1000 व्हिडिओ केलेले सरांनी, तर कुणीतरी म्हणलं होतं की अशक्य ही गोष्ट, बरोबर आपली इथं पुण्यामध्ये चर्चा झाली साहेब वगैरे म्हणले होते. सर मला अभिमानानं सांगा वाटत की भूषण सरांनी पहिली ते तिसरी निपुण भारतचे FLN चे व्हिडिओ 1000 व्हिडिओ 10 दिवसात पूर्ण केलेले विथ एडिटिंग, आता काही भागाचं आणि दीक्षाला व्हिडिओ अपलोड पण झालेले. आता आमच्यासारख्या बऱ्याच शिक्षकांना तिथं कॅमेरा पेसिंगचा आता विषय निघाला, ते सरांना तिथं पूर्ण गायडन्स केलं की कसं बघायचं टेलिप्रॉम्प्टरला, स्क्रिप्ट कशी तयार करायची, आणि ह्याचं प्रशिक्षण व्हॉट्सअप ग्रुपला 1 महिन्यापूर्वीपासून सुरू झालं होतं. आणि माझा पुढचा प्रश्न बालाजी सरांना आहे, सर लातूर पॅटर्नविषयी काय बोलावं, एक लातूरचा माणूस अख्खा महाराष्ट्राच्या शिक्षकांना घेऊन MSP चालवतोय सर, आणि तुम्ही जगामध्ये म्हणजे आज गाजताय ग्रामीण भागामध्ये, इतकं मोठं काम आहे सर. माझा हा प्रश्न होता सर की तुम्ही गुगलच्या प्रशिक्षणाविषयी सांगितलं वेगवेगळे प्रशिक्षण आहे, मग सुट्ट्यामध्ये अशा आम्हा काही शिक्षकांना प्रशिक्षण घेता येतील का, त्या प्रशिक्षणाविषयी माहिती सांगा सर. ऍक्च्युली तो काळ वेगळा होता 10 वर्षापूर्वीचा की तुम्हाला पैसे वगैरे पे करून द्यायची गरज. आता प्रत्येक शहराच्या गुगल कम्युनिटी डेव्हलप झालेल्या आहेत, जी मुंबई, जी पुणे, जी औरंगाबाद, अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई. मागची 12 दिवस झालं मी हे सगळं GEG मार्फतच फिरतोय देशभरात, चेन्नईपासून ते इथपर्यंत आलोय आणि आता पुढची 5 दिवस अजून उत्तर भारतामध्ये. तर सध्या तुम्ही गुगलवरती जाऊन GEG एवढं नाव जरी टाईप केलं गुगल एज्युकेटर ग्रुप, आणि त्या त्या शहराच्या गुगल एज्युकेटर ग्रुपला तुम्ही कनेक्ट झाला की तिथे आता तुम्हाला फ्री ट्रेनिंग मिळत असतात सगळं. आणि आता तर कम्युनिटीच्या पलीकडे जाऊन गुगलने सुद्धा व्हॉट्सअप ऍक्सेप्ट केलं, आपले जसे ग्रुप्स आहेत MSP चे जसे ग्रुप्स आहेत तसे गुगलचे सिटी वाईज ग्रुप आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ल्ड मधलं जे काही बेस्ट असेल ते सगळं शिकण्याची संधी मिळते. तर कदाचित माझ्या प्रेझेंटेशनमध्ये माझा नंबर होता किंवा चामे सरांकडून तुम्हाला जो नंबर मिळेल, मला तुम्ही 1-2 ओळीचा मेसेज जरी केला की सर आय वॉन्ट टू जॉईन द GEG ग्रुप, सो आय विल प्रोव्हाइड यू लिंक, देन यू विल जॉईन अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ, इट इज द बेस्ट वे. आय थिंक क्वेश्चन आन्सर सेशन विल बी ओव्हर. या थँक्यू सो मच वन्स अगेन. धन्यवाद सर आपल्या बहुमोल अशा